आए दिन शराब तस्करी की वारदातें सुनने मिलती है और ऐसी ही एक वारदात बुधवार की शाम सामने आई है, जिसमें नागपुर से चंद्रपुर शराब की तस्करी होने वाली थी, लेकिन इससे पहले ही क्राइम ब्रांच के यूनिट 4 की टीम ने आरोपियों को धर दबोचा है। यूनिट 4 की टीम को शराब तस्करी की गुप्त जानकारी मिली थी, उसी के आधार पर कार्यवाही करते हुए रेलवे स्टेशन के पास पुलिया के नीचे से 7 बैगों से शराब जब्त की है। मिली जानकारी के अनुसार यह शराब बंदी वाले चंद्रपुर जिले में ले जा रही थी। क्राइम पथक आहे, गुन्हेगार शोधा जास्त गुन्हेगारांच्या शोधामध्ये असताना आमच्या गुप्त बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काही सस्पेक्टेड मुलं आहेत 7 ते 8 आणि ते दारूची तस्करी करीत आहेत। या माहितीची आम्ही खात्री केली आणि त्यानंतर आम्ही आमच्या पथकाला तिकडे पाठवून बघितलं असता त्यांना आम्हाला 7 लोक हे सस्पेक्टेड मोठ्या बॅगसह दिसले। त्या 7ही जणांना आमच्या क्राईमच्या पथकाने ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्यांची तिथे झडती घेतली असता त्या बॅगमध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी बॉटल्या दिसल्या, त्यामुळे त्यांना युनिटला आणून सविस्तर त्यांची चौकशी केली। त्यामध्ये असं आढळून आलं की यामध्ये 831 विदेशी बॉटल्स आहेत विदेशी दारूच्या, ज्यामध्ये काही मॅकडॉल्स आहेत, ब्लेंडर स्प्राइट आहेत आणि अशा बऱ्याचशा विदेशी ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये। आणि हे सर्व जे दारू आहे हे लोक बल्लारसा येथील रवी अण्णा नावाचा इसम आहे तो तिथे या सर्व दारूचा स्टॉक करतो आणि तिथे अवैध विक्री करतो, त्यासाठी हे लोक काम करत होते असं त्यांनी प्राथमिक तपासामध्ये सांगितलेलं आहे। आम्ही या 7 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे 6 मोबाईलसुद्धा आम्ही ताब्यात जप्त केलेले आहे। यामध्ये एकूण आम्ही 2,04,860 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। इस छापामार कार्यवाही में पुलिस द्वारा 7 आरोपियों को हिरासत में लिया गया, साथ ही उनके पास से शराब की बोतलें, 6 मोबाइल, ऐसा कुल मिलाकर 2,04,860 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। इस मामले में पुलिस आगे की जांच में जुटी है। अब देखना यह होगा कि ऐसे मामलों में कितना सख्त रवैया पुलिस का रहता है, जिससे शराब तस्करी पर अंकुश बैठे। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।